शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशुभ शक्तींचे सावट आहे आणि शुभा मागून अशुभ येणं हे नेहमी सुरूच असणार. या अशा अशुभ शक्तींचा विनाश करण्यासाठी तर मी इथे आलो आहे. जेव्हा जेव्हा या अशा अशुभ शक्ती बळावतील तेव्हा तेव्हा शुभाचे आणि धर्माचे रक्षण करायला मी आणि अशा अनेक गोष्टी तत्पर असतील. करावं आता ह्या म्हणायच अशा पाय जीव जायचा हिचा. नाही म्या नाही असं होऊन देणार. म्हणया खाली आपण म्या म्हणलं होतं का एकटीला सोड मला म्हणून. तू ढीक म्हणशील पण मला काय ऐका नाही. हा असं का करती यार. अगं लहानाचं मोठं झालं आपण ना या गावात. आम तुला आता असं तरस होतोय तर निसती बघत राहू वय मी. पर ते काय नाही मी तुझं ऐकलं नव. तू म्हणलीस ना तुला काय खायचं नाही गेली ना ताट घेऊन घरला. मग आता कशा पाय आली. हा तर माझं हे काय काय पाणी पिवायच तू नग म्हणला ना एकदा. ग असं नग करूस मळया. अग ऐक की माझ तुला खायचं नाही ठीक आहे. अग पर पाणी तर पिणं वाईच. अग ऐक की नग म्हणलं ना तुला. अग ऐक की ग माझ हात जोडते बाई तुझ्या मोर आता मी पण पाणी पिणं वाईच. ऐक ना माझ घेणार पाणी. मळय्या अग यो तर तुझ्या बाचा आवाज आहे ना.
समधी तर कशा पण आलेत आणि ते बघ हा कभी आहे त्याच्या संग काय म्हणजे जे अगोदर करायला पाहिजे होत ते आता करते आहे ते आता मैं तुझ्याशी बोलत नाहीये बा तू सांगणारस का नाही तो काय सांगणार मी आज सांग तू हा दादा सांगते म्या माझ्या जागेमध्ये इथं देऊळ उभारू देणार नाही त्याच्याशी तुला काय करायचंय का ए काय करायचंय म्हणजे माझ्या देवांचं मंदिर आहे आणि तुम्ही समधी बी ध्यानात ठेवा आज देवांच्याच पायी आपण इथं आहे ती हे उगा जास्त बोलू नकास उगा उगा बोलते भाई ना अरे ना ना तूच बोललो होतास नाही ला कधी उळ बांधून देतो म्हणून आणि आता तूच तर काय बोलनास होय की म्या म्हणलो होतोच पर काय त्याला काय विचारते म्या सांगते ऐक अगं देवांचं आघोरी रूप आहे हे भूत पिशाचे फिरत्यात त्याच्या संघ आणि हित बी येत्याल आणि हे ह्याच्या जागेमध्ये नग आहे याला मला चांगलंच ठाव आहे तर कोणाच्या मनात काय चाललं आहे ते काय गा अक्का हा समदा डाव तुझाच आहे ना वे उगा मला बोलू नगस जे हाय ते सांगितलं म्या अगं तुझ्या तर डोळ्यात ना आधीपासून हे समद खूपच होत माझ्या आधीच ध्यानात आलं होत हे तू काय शांत बसायची नाहीस तेव्हाच तर तू समजा गावाचं कान भरते ना वळय्या अगं आता याला नग हाय तर आपण तरी काय करणार सांग की बा फक्त त्याला नाही तर तुला बी हेच पाहिजे माझ्यावर वाढू नकस बा मला सगळं समजतंय आणि तुम्ही सगळं समजेल तुम्ही या समजा तयार झालात होय अरे कुठं फेडली बापा हा ज्या देवानं आपल्याला राक्षसापासून वाचवलं त्याला तुम्ही समजा विचारताय तुला जे वरडायचंय ते वरड पण आता इथं काही देऊळ होणार नाही हे समजा सांगणारी तू कोण ग समजा जग ना त्यांचंच आहे ती ते जे ठरवणार तेच होणार असे स्वतःहून इथं आले आहे ती तर त्यांचं देऊळ बी हितच होणार हे ध्यानात ठेव बघू की मग ही जागा माझी आहे माझ्या मालकीची जमीन आहे इथं काय करायचं आणि काय नाही करायचं हे मी ठरवणार आहे
मळया अगं काढून टाक हे कूल डॉस्क्यातन. कशाला उगाच या वाटेला जातीयस? नाही बा, आता मी शांत बसणार नाही. मग काय करणार ग तू? देवासनी बोलवणार व इथं? ए आक्के, ए तू गप. तू सांग की आता तुझं ऐकून देवी येत नाही तू इथं? अगं तुझ्याकडे न बघता गेला आहे ते देव. आता तुझं कशा पाय ऐकतेल? हा भाय बराबर आहे, माझा आवाज त्यांच्या पतूर पोचला नसल, पाठ फिरवले असल त्यांनी, नसतील येणार इथं. तेच की, मग काय करणार आहेस तू? पर मी तर तिथे जाऊ शकते ना. व मी वाड्यावर जाणार आणि देवा मोर हे समद सांगणार. मळया थांब. हाय बा, आता बघूच. जा विजया, युद्धाची अजून एकही वार्ता कशी आली नाही, मला काळजी वाटते आहे का? हो ग, आम्हाला सुद्धा काळजी वाटते. जोगेश्वरी, मला तर वाटतं देवांनी तिकडे सैन्य घेऊन जायला हवं होतं, नाही का? वेळ प्रसंग पडला तर ते सांगतीलच की. हो, आणि आपलं सैन्यही तयार आहे. अगं हो, पण जोगेश्वरी, नंदी महाराज येत आहेत. प्रणाम देवी. बरं झालं तुम्ही आला, आम्ही आता हेच बोलत होतो की अजून एकही संदेश कसा आला नाही. देवी, इथे गेल्यापासून संदेश पाठवायला वेळ मिळाला नाही, पण एक महत्वाची गोष्ट घडली आहे, तीच सांगायला मी आलो. महत्वाची गोष्ट? होय देवी. कोणती? देवी, आता युद्धाला सुरुवात झाली. खरच? होय. आणि हे देवी, भैरव आता युद्धभूमीच्या दिशेने जायला निघालाय. पण हे युद्ध व्हायला नको होत. होय देवी, दैत्यांचा दूत तसा प्रस्ताव घेऊन आलाही होता, तरीही हे युद्ध होत. होय देवी, कारण त्यांनी ज्योतिबाला शस्त्र टाकून शरण पत्करायला सांगितली होती. काय? होय, त्याचे हे धाडस. म्हणूनच त्या दैत्यांना धडा शिकवण्यासाठी हे युद्ध होत आहे. नंदी, आपल्या सैन्याला तयार राहायला सांगा, कोणत्याही क्षणी युद्धभूमीवर जावं लागेल. होय देवी. जा विजया, जोवर हे युद्ध संपत नाही तोवर मी देवघरात अखंड जलाभिषेकाला बसणार आहे. हो,
आणि त्यात कोणीही व्यत्यय आणणार नाही. श्री महादेव, श्री पार्वती देवी, रत्नासुरा बरोबरचे युद्ध आता सुरू झाले आहे आणि त्या युद्धात हे देखील सहभागी झाले आहे. जोवर हे युद्ध समाप्त होत नाही तोवर मी अखंड जलाभिषेक करणार आहे, त्याचा स्वीकार करावा. भैरवनाथ, तिथं थांब. तुला जर तुझ्या जीवाचा मोल असल तर अगोदर हितनं निघून जा, नाहीतर उघ माझ्या हातनं मरून जाशील. शिवाय ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। रत्नासुर, तू कोणाशी युद्ध करतोयस हे तुला माहित नाही कदाचित। मी भैरवनाथ आहे आणि माझ्या सहाय्याने ज्योतिबा, आम्ही दोघे तुझ्यासाठी पुरेसे आहोत। तरी तुला एक संधी देतो, तू दूताकरवी संदेश पाठवलास ना, मी तुला आत्ता सांगतो, तुला तुझे प्राण प्रिय असतील तर तू मला शरण ये। ही तुझी धमक, मला या रत्नासुरा मोरं तू तोंड उघडतो वय। आता तुला काय सोडत नसतो, स्वामी आपण भैरवा आणि जोगेश्वरी ह्या दोघांनाही सांगून टाकूयात की आपण कोण आहोत। नाही पार्वती, आपलं इथलं कार्य तेव्हाच संपेल जेव्हा जोगेश्वरीच्या ध्यानात येईल की ती कोण आहे। तो क्षण लवकरात लवकर यावा स्वामी, मी वाट बघते आहे त्या क्षणाची। जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आत्ताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर।